रश्मि शुक्ला फोन टायपिंग प्रकरणी फडणवीसांना नोटीस, चौकशीला हजर राहण्याचे पोलिसांनी आदेश दिले. राज्यभर गाजलेल्या रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी कलम 160 अंतर्गत ही नोटीस बजावली असून चौकशीला त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान राजकीय नेत्यांचे फोन टॅप प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालात रश्मी शुक्ला दोषी आढळले आहेत. या प्रकरणी पुण्यातील वन गार्डन पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. गुन्हा दाखल होताच रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आता मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्यावर 25 मार्च पर्यंत कठोर कारवाई करू नका अशा सूचना दिल्या आहेत. याच प्रकरणात आता फडणवीसांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले. पहिल्यांदा पेगसिस आणि यातला फरक समजून घ्या, याचा काय पेगसिसचा संबंध नाही. दुसरं, ही नोटीस कुठल्याही टेलिफोन टॅपिंगच्या संदर्भातली नाही. ही नोटीस बदल्यांच्या संदर्भातला जो रिपोर्ट आहे त्याच्या संदर्भातली आहे. टेलिफोन टॅपिंगचा मंत्र्याशी, गृहमंत्र्याशी, मुख्यमंत्र्याशी संबंधच येत नाही. त्याची मान्यता ACS देतात. त्यामुळे कालच मला असं वाटतं कोर्टामध्ये त्या संदर्भात रश्मी शुक्लांना जे काही रिलीफ मिळालेला आहे त्यात त्यांनी तेच दाखवलेलं आहे की याच्या सगळ्या परमिशन ACS कडनं घेतलेल्या आहेत. ACSने दिलेल्या परमिशन आहेत. आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे अशा प्रकारचा कुठलाही निर्णय हा मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्याला करताच येत नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.